वेलकम स्टूडेंट, आज अपन अल्डिहाइड कीटोन्स एंड कार्बोक्सिलिक एसिड या टॉपिक मधला प्रिपरेशन ऑफ एसिड और प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक एसिड हा भाग पाहणार आहोत। याच्या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये सुद्धा आपण प्रिपरेशन रिएक्शन पाहिली होती। आता पुढची रिएक्शन मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ एसिड और कार्बोक्सिलिक एसिड फ्रॉम टोलिन्स which on oxidation in presence of oxidizing agent to give corresponding carboxylic acid or aromatic acid। आता या रिएक्शन मध्ये पहा, हे ऑक्सिडेशन जे होत असते ते इन प्रेजेंस ऑफ ऑक्सिडाइजिंग एजंट। आता ऑक्सिडाइजिंग एजंट कुठले आहे याच्या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये मी सुद्धा मी सांगितलं होतं की त्यामध्ये ऍसिडिक अल्कलाइन KMnO4, ऍसिडिक K2Cr2O7, डायलूट HNO3, त्यानंतर क्रोमिक ऑक्साईड, त्यानंतर PCC, प्युरिडीन डायक्लोरोक्रोमेट PDC, कॉपर ॲट हाय टेम्परेचर 573 केल्विन टेम्परेचर, हे ऑक्सिडाइजिंग एजंट मार्फत ही रिएक्शन होत असते। आता यामध्ये प्रिपरेशन ऑफ ऍसिड फ्रॉम टोलिन्स विच ऑन ऑक्सिडेशन इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिडाइजिंग एजंट लाइक KMnO4, ऍसिडिक और अल्कलाइन KMnO4 टू गिव्स करस्पॉन्डिंग। आता यामध्ये ऍसिडिक K2Cr2O7ची रिएक्शन झाल्यानंतर टोलिन्सचं ऑक्सिडेशन होतंय आणि ऑक्सिडेशन होऊन त्या ठिकाणी जो टोलिन्स मिथिल, त्याला आपण मिथिल बेंजिन असे म्हणतो, मिथिल बेंजिन, त्यामध्ये मिथिल ग्रुपचं कन्वर्जन हे COH मध्ये होतं, म्हणजे बेंझाईक ऍसिड मध्ये कन्वर्जन होते। टोलिन्स किंवा मिथिल बेंजिन हे ॲरोमॅटिक रिंग आहे, याला बेंझिन म्हणतो आपण, आणि या बेंझिनला जर CH3 ग्रुप अटॅच झाला मिथिल बेंझिन विच ऑन ऑक्सिडेशन इन प्रेझेन्स ऑफ, आता इथं ऍसिडिक किंवा अल्कलाइन KMnO4 लिहिलं, K2Cr2O7 लिहिलं तरी बरोबर आहे, KMnO4 ऍसिडिक और अल्कलाइन KMnO4 टू गिव्स आणि इन प्रेझेन्स ऑफ KOH अल्कलाइन किंवा ऍसिडिक, अल्कलाइन और ऍसिडिक KMnO4 टू गिव्स। आता यामध्ये काय होतं पहा, त्या मिथिल ग्रुपचं ऑक्सिडेशन होते आणि ऑक्सिडेशन होऊन त्या ठिकाणी त्या मिथिल ग्रुपचं कन्वर्जन CH3चं कन्वर्जन यामध्ये COOK मध्ये होते, COOK आणि नंतर याचं ऍसिड हायड्रोलिसिस केलं, म्हणजे रिएक्ट विथ वॉटर इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट ऍसिड, रिएक्ट विथ वॉटर इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट ऍसिड लाईक डायल्यूट HCl और H2SO4 टू गिव्स। आता हा के निघून जातो आणि त्या ठिकाणी COH टू गिव्स करस्पॉन्डिंग बेंझाइक ऍसिड। मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ ऍसिड और बेंझाइक ऍसिड, टोलिन्स और मिथिल बेंजीन विच ऑन रिएक्ट्स विथ और ऑक्सिडेशन इन प्रेजेंस ऑफ अल्कलाइन KMnO4 और ऍसिडिक KMnO4 टू गिव्स करस्पॉन्डिंग पोटेशियम बेंझाइट विच ऑन ऍसिड हायड्रोलिसिस टू गिव्स बेंझाइक ऍसिड। This is nothing but the methods of preparation of acid or aromatic acid or benzoic acid from toluenes or methyl benzene. ठीक आहे, आता पुढची रिएक्शन पाहूया। हीच रिएक्शन यामध्ये जर आपण क्यूमिन घेतलं, डायरेक्ट रिएक्शन होते पहा, की आपण अल्कोहोल फिनॉल या टॉपिक मध्ये मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ फिनॉल त्यामध्ये क्युमिन घेतलं होतं। क्युमिन त्याला आयसोप्रोपिल बेंजिन असं म्हणतो आपण, क्युमिन किंवा आयसोप्रोपिल बेंजिन, हे लक्षात कसं ठेवायचं पहा, जर आयसोप्रोपिल बेंजिन म्हटलं तर आयसोप्रोपिल ग्रुपला बेंजिन रिंग अटॅच झाली, ही बेंजिन रिंग, आणि आयसोप्रोपिल हा ग्रुप जो आहे CH3 याला आपण आयसोप्रोपिल बेंजिन, याला आपण क्युमिन्स असं म्हणतो, क्युमिन्स, हे लक्षात कसं ठेवायचं पहा, क्युमिन हे पाठच करायचं, क्युमिनलाच आपण आयसोप्रोपिल बेंजिन असं म्हणतो असं लक्षात ठेवायचं, आणि त्याच्यावरनं हे कसं नेम लक्षात ठेवायचं पहा, या ग्रुपला आपण आयसो म्हणतो, आपल्याला सवय कशी आहे पहा, दोन नंबर कार्बन ऍटमला जर एका कार्बनची ब्रँच असेल तर ह्या ग्रुपला आयसो म्हणतो,
या ग्रुपला आयसो म्हणतो. आयसो हेच फक्त उलटे केले, इकडे बेंजीन अटॅच न होता या साईडला हे स्ट्रक्चर फिरवलंय आणि या ग्रुपला आपण आयसो म्हणतो. आयसो आणि बेंजीन त्याला आपण क्युमिनस म्हणतो. आयसो तीन कार्बन ऍटम आहेत म्हणून प्रोपिल बेंजीन, आयसो प्रोपिल बेंजीन. आता हे स्ट्रक्चर लिहित असताना हे असं लिहिलं तरी बरोबर आहे आयसोप्रोपिल बेंजीन, किंवा हा मिथिल ग्रुप इथं न दाखवता इथं वरच्या बाजूला दाखवला तरी बरोबर आहे आयसोप्रोपिल बेंजीन. हे असं म्हटलं तरी आयसोप्रोपिलच बेंजीन आहे, इकडे मिथिल ग्रुप दाखवला तरी सुद्धा आयसोप्रोपिल बेंजीनच आहे. आयसोप्रोपिल बेंजीन व्हिच ऑन ऑक्सिडेशन इन प्रेझेन्स ऑफ एसिडिक KNO4 and KOH two gives. आता इथं जसं मिथिल ग्रुपचं कन्वर्जन COOH बेंझोइक ऍसिडमध्ये झालं तसंच इथं या हे दोन मिथिल ग्रुप हे रिमूव्ह या COOH मध्ये बेंझोइक ऍसिडमध्ये कन्वर्जन होते टू गिव्स बेंझोइक ऍसिड. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ ऍसिड और एरोमेटिक ऍसिड और बेंझोइक ऍसिड बाय द ऑक्सिडेशन ऑफ द टोलिन्स टोलिन व्हिच ऑन ऑक्सिडेशन इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिडाइजिंग एजेंट टू गिव्स बेंझोइक ऍसिड एंड क्युमिन और आयसोप्रोपिल बेंजीन. क्युमिन प्लस आपण इथं आयसोप्रोपिल आयसोप्रोपिल बेंजीन आयसोप्रोपिल बेंजीन व्हिच ऑन ऑक्सिडेशन टू गिव्स बेंझोइक ऍसिड आयसोप्रोपिल मिथिल व्हिच ऑन ऑक्सिडेशन टू गिव्स करस्पॉन्डिंग बेंझोइक ऍसिड. आता ही रिएक्शन अशी शॉर्ट मध्ये लिहिली तरी चालते किंवा दोन स्टेप मध्ये जर लिहिली तरी चालते. पहा यामध्ये इथं के व्हिच ऑन ऍसिड हायड्रोलिसिस टू गिव्स बेंझोइक ऍसिड अशी लिहिली तरी बरोबर आहे का. बेंझोइक ऍसिड टू गिव्स बेंझोइक ऍसिड दोन प्रकारे डायरेक्ट लिहिली तरी चालेल किंवा दोन स्टेप मध्ये लिहिली तरी चालेल. ठीक आहे. आता इथं माहिती ब्लॉक कुठले येतात ते पुस्तकामध्ये दिलेले नाही, त्यामुळे आपण काय करायचं जशी पुस्तकामध्ये रिएक्शन आहे त्याप्रमाणेच आपण रिएक्शन लिहायचं आहे. ठीक आहे. बॅलन्स करायच्या बाहेर पडायचं नाही. जशी पुस्तकामध्ये रिएक्शन आपल्याला दिलेले आहे त्या पद्धतीने आपण रिएक्शन पाहायची किंवा लिहून घ्यायची. ठीक आहे. देन पुढची आपण रिएक्शन पाहूया. टॉम पार्किन्स मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ एसिड और बेंजोइक एसिड और एरोमेटिक एसिड और एलिफैटिक एसिड फ्रॉम पुढची रिएक्शन पाहूया. अल्किन्स 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 म्हणजे डबल बॉन्ड असणारा रिएक्टंट. आता डबल बॉन्ड असणारा रिएक्टंट कुठला? फिनिल इथिन. फिनिल इथिन कुठला आहे? हे फिनिल म्हणजे एरोमेटिक रिंग किंवा याला C6H5 असं लिहिलं तर बरोबर आहे. C6H5 फिनिल इथिन इथिन म्हणजे डबल बॉन्ड. इथं आता लिहित असताना फिनिल इथिन C2H5 असं न लिहिता हे लिहिले तरी बरोबर आहे, परंतु असं न लिहिता यामध्ये CH डबल बॉन्ड CH आता त्या पद्धतीने लिहायचं म्हटलं C2H3 असं लिहिलं पाहिजे. C2H5 नाही C2H3 कारण अल्किन आहे इथिन आहे याला पण हा फिनिल ग्रुप आहे फिनिल इथिन असं म्हणतो. फिनिल इथिन व्हिच ऑन ऑक्सिडेशन इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिडाइजिंग एजेंट लाईक ऍसिडिक KNO4 टू गिव्स ऍसिडिक KNO4 टू गिव्स. आता या ग्रुपचं पार या पूर्ण ग्रुपचं ऑक्सिडेशन होतंय आणि ऑक्सिडेशन होऊन त्या ठिकाणी बेंझोइक ऍसिड तयार होतं तो गिव्स करस्पॉन्डिंग बेंझोइक ऍसिड. आता इथं बेंझोइक ऍसिड तयार होत असताना CH डबल बॉन्ड CH2 या ग्रुपचं कन्वर्जन हे COOH मध्ये होते बेंझोइक ऍसिड. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ ऍसिड और ऍरोमॅटिक ऍसिड और बेंझोइक ऍसिड फ्रॉम अल्किन अल्किन लाइक फिनिल इथिन व्हिच ऑन ऑक्सिडेशन इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिडाइजिंग एजेंट लाइक एसिडिक KNO4 टू गिव्स बेंझोइक ऍसिड. ओके.
आता पुढची रिएक्शन पाहूया. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किन, मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ एसिड फ्रॉम बेंजोइक एसिड फ्रॉम फिनिलएथेन. आता यामध्ये पहा हे साइक्लिक स्ट्रक्चर तयार घेऊया आपण. हे सायक्लोहेक्सेन आणि इथं जर डबल बॉन्ड घेतला एक ठिकाणी तर त्याला सायक्लोहेक्सीन म्हणते. हेक्सीन सायक्लोहेक्सीन सायक्लोहेक्सीन मुलं काय करते पहा व्यवस्थित लक्ष देत नाही. इथं जर डबल बॉन्ड नसेल तर इथं ए असते पहा ए आणि इथं डबल बॉन्ड आहे म्हणून इथं ए आहे. ए आणि ई यामध्ये फरक जर असेल तर त्या जे शब्द आहेत त्या शब्दामध्ये ए ला या ठिकाणी व्हॅल्यू आहे ई ला सुद्धा. ई म्हटलं की अल्किन झालं आणि ए म्हटलं की अल्किन झालं. ई म्हटलं की अल्किन आणि ए म्हटलं की अल्केन. आता सायक्लोहेक्सीन विच ऑन ऑक्सिडेशन इन प्रेझेन्स ऑफ ऍसिडिक KMO4 ऍसिडिक KMO4 टू गिव्स KMnO4 टू गिव्स करस्पॉन्डिंग. आता काय होतं पहा हा बॉन्ड ब्रेक होतो आणि बॉन्ड ब्रेक होऊन त्या ठिकाणी COH ग्रुप दोन्ही ठिकाणी COH ग्रुप अटॅच होतात. COO ग्रुप इथं COOH आणि इथं COOH COOH याला आपण काय म्हणतो ऍडिपिक ऍसिड ऍडिपिक ऍसिड टू गिव्स ऍडिपिक ऍसिड. When cyclohexane which on oxidation in presence of acidic KMO4 to gives adipic acid. आता या ठिकाणी जर acidic KMO4 दिला असेल तर ते acidic KMO4 लिहिलं तरी चालतंय किंवा त्या ठिकाणी दुसरे oxidizing agent आहे. दुसरे oxidizing agent म्हणजे K2Cr2+ असेल, dilute HNO3 असेल, dilute HNO3, CrO3 असेल, कुठलाही दुसरा oxidizing agent यूज केला तरी चालतो. त्यामध्ये सायक्लोहेक्सीन विच ऑन ऑक्सिडेशन इन प्रेझेन्स ऑफ ऍसिडिक KMO4 टू गिव्स ऍडिपिक ऍसिड. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ ऍसिड फ्रॉम अल्किन्स. ठीक आहे, आता पुढची रिएक्शन बघा. पुढची रिएक्शन अतिशय महत्त्वाची आहे पहा. पुढची रिएक्शन मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ ऍसिड फ्रॉम ग्रिग्नार एजंट अँड ड्राय आईस. ड्राय आईस अँड ग्रिग्नार एजंट from dry ice and Grignard reagent. Dry ice and Grignard reagent. Methods of preparation of acid from dry ice and Grignard reagent. आपण GR म्हणतो त्याला Grignard reagent. ठीक आहे, आता ड्राय आईस ग्रिग्नार एजंट जनरल एक्झाम्पल आर एम जी एक्स विच ऑन रिएक्ट्स विथ ड्राय आईस ओ डबल बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ. ड्राय आईस किंवा कार्बन डायऑक्साइड म्हणतो आपण. ड्राय आईस किंवा कार्बन डायऑक्साइड ड्राय आईस और कार्बन डायऑक्साइड ज्यावेळी ग्रिग्नार एजंटची रिएक्शन असते त्यावेळी ग्रिग्नार एजंट ज्यावेळी रिएक्शन असते त्यावेळी इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर असते पण इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर टू गिव्स. आता हा कार्बन जो आहे हा अल्किल ग्रुप जो आहे तो कार्बन ऍटमला अटॅच होतो. आता ही रिएक्शन हा अल्किल ग्रुप हा कार्बन ऍटमला अटॅच होतो आणि ज्यावेळी कार्बन ऍटमला अटॅच होतो त्यावेळी हे कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डचं कन्वर्जन हे सिंगल बॉन्ड मध्ये होतं आणि सिंगल बॉन्ड मध्ये कन्वर्जन झालं की याच्यावर निगेटिव्ह चार्ज येतो आणि राहिलेला हा जो ग्रुप आहे याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि पॉझिटिव्ह चार्ज आला की या ऑक्सिजनला हा जो ग्रुप आहे हा ग्रुप अटॅच होतो आणि त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स तयार होतो. कसा होतो अलग लक्षात. हा ड्राय आईस आहे ओ डबल बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ किंवा कार्बन डायऑक्साइड म्हणूया आपण कार्बन डायऑक्साइड हा अल्किल ग्रुप जो आहे हा अल्किल ग्रुप हा कार्बनी कार्बन किंवा ह्या कार्बन ऍटमला अटॅच होतो. ज्यावेळी कार्बनला अटॅच होतो त्यावेळी ह्या कार्बनचे 5 बॉन्ड होतात. कार्बन हा टेट्रावॅलेंट आहे आणि टेट्रावॅलेंट असल्यामुळे कार्बनसाठी 4 बॉन्डच आवश्यक असतात म्हणजे तो टेट्रावॅलेंट आहे. म्हणून हा एका कुठल्या तरी ऑक्सिजनचा डबल बॉन्डचा कन्वर्जन सिंगल बॉन्ड मध्ये होतो
आणि ज्यावेळी सिंगल बॉन्ड मध्ये कन्वर्जन होतं त्यावेळी या ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज येतो आणि निगेटिव्ह चार्ज आला की हा पॉझिटिव्ह चार्ज MgX हा या ऑक्सिजनला अटॅच होतो आणि त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स तयार होतो त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स तयार होतो तो कॉम्प्लेक्स त्याला आपण कॉम्प्लेक्स किंवा ऍडिशन प्रोडक्ट म्हणतो R C डबल बॉन्ड O O MgX त्याला ऍडिशन प्रोडक्ट किंवा कॉम्प्लेक्स म्हणतो ऍडिशन प्रोडक्ट किंवा कॉम्प्लेक्स म्हणतो आणि हा कॉम्प्लेक्स नंतर ऍसिड हायड्रोलिसिस केलं कॉम्प्लेक्स व्हिच ऑन ऍसिड हायड्रोलिसिस H2O इन प्रेझेंस ऑफ डायल्यूट ऍसिड लाइक डायल्यूट HCl और H2SO4 किंवा H3O+ टू गिव्स आता हा बॉन्ड ब्रेक होतो आणि ब्रेक झाला की वॉटर मधला हायड्रोजन एका साईडला आणि OH एका साईडला अटॅच होतो आणि त्या ठिकाणी RCOOH प्रोडक्ट म्हणतो आपल्याला कार्बोजाईन घ्यायचे RCOOH MgX आणि OH ऍसिड टू गिव्स ऍसिड ही रिएक्शन अतिशय महत्त्वाची आहे या रिएक्शनचं काय महत्त्व पहा ही रिएक्शन तुम्हाला फायनल परीक्षेला विचारण्याची शक्यता असते फायनल परीक्षेला ही रिएक्शन विचारण्याची शक्यता असते वेन ग्रिग्नार एजंट व्हिच ऑन रिएक्ट्स विथ ड्राय आइस इन प्रेझेंस ऑफ ग्रिग्नार एजंट व्हिच ऑन रिएक्ट्स विथ ड्राय आइस और कार्बन डायऑक्साइड टू इन प्रेझेंस ऑफ ड्राय इथर टू गिव्स कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्स व्हिच ऑन ऍसिड हायड्रोलिसिस टू गिव्स कार्बोक्सिलिक ऍसिड ठीक आहे आता आपण एक्झाम्पल घेऊया ग्रिग्नार एजंट म्हणजे मिथिल मॅग्नेशियम आयराइड घेऊया आपण मिथिल मॅग्नेशियम आयराइड क्लोराइड और ब्रोमाइड कुठले घेतलं तरी चालेल मिथिल मॅग्नेशियम आयराइड व्हिच ऑन रिएक्ट्स विथ आता इथं हे जर तुम्हाला समजलं तर हे एरो वगैरे दाखवायची आवश्यकता नाही किंवा तुम्ही ओ डबल बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ हे असं लिहिण्याची आवश्यकता नाही तुम्ही डायरेक्ट CO2 लिहिले तरी बरोबर आहे परंतु हे कधी जर तुम्हाला रिएक्शन व्यवस्थित समजली तर ही रिएक्शन व्यवस्थित समजली तर नाही समजली तर डायरेक्ट काय करायचं ऑक्सिजन डबल बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ म्हणजे कार्बन डाय ऑक्साईडचं स्ट्रक्चर हे अशा प्रकारचं असते कार्बन डाय ऑक्साईड त्याला आपण ड्राय आईस म्हणतो ड्राय आईस त्या ड्राय आईसचं स्ट्रक्चर हे अशा प्रकारचं असते आणि नंतर याचं याची रिएक्शन ग्रिग्नार एजंटला मिथिल मॅग्नेशियम आयराइड इन प्रेझेंस रिएक्ट्स विथ ड्राय आईस इन प्रेझेंस ऑफ ड्राय इथर ही रिएक्शन इन प्रेझेंस ऑफ ड्राय इथर होती ड्राय इथर टू गिव्स आता इथं जसं आहे आर हा कार्बनला अटॅच येतो तसा हा मिथिल ग्रुप हा कार्बनला अटॅच येतो त्यावेळी एका कुठल्या तरी ऑक्सिजनचा डबल बॉन्डचं कन्वर्जन सिंगल बॉन्ड मध्ये होतं आणि नंतर ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज येतो आणि ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज आला की त्या निगेटिव्ह चार्जला हा पॉझिटिव्हली चार्ज MgI हा अटॅच होतो आणि त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स तयार होतो कॉम्प्लेक्स हा CH3 C डबल बॉन्ड O O MgI O MgI कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्स व्हिच ऑन ऍसिड हायड्रोलिसिस टू गिव्स आता इथे लिहिताना तुम्ही H3O+ असं लिहिलं तरी बरोबर आहे किंवा H2O इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूटेड HCl किंवा H2SO4 असं लिहिलं तरी बरोबर आहे तुम्हाला जे योग्य वाटतं ते लिहिलं आणि लिहिल्यानंतर ती रिएक्शन कम्प्लीट करायची टू गिव्स या ठिकाणी ऍसिडिक ऍसिड तयार होते CH3COOH ऍसिडिक ऍसिड प्लस यामध्ये MgIOH मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ ऍसिड फ्रॉम ग्रिग्नार एजंट व्हिच ऑन रिएक्ट्स विथ ड्राय आईस और कार्बन डायऑक्साइड इन प्रेजेंस ऑफ ड्राय इथर टू गिव्स कॉम्प्लेक्स व्हिच ऑन ऍसिड हायड्रोलिसिस टू गिव्स ऍसिडिक ऍसिड दिस इज नथिंग बट द मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ कीटोन्स सॉरी ऍसिड फ्रॉम ड्राय आईस एंड ग्रिग्नार एजंट आता नंतर आपण यामध्ये तुम्ही प्रॅक्टिस साठी रिएक्शन करू शकता इथं आपण मिथिल ग्रुप घेतलेला आहे या मिथिलच्या ऐवजी तुम्ही इथिल ग्रुप घ्यायचा आणि इथिल ग्रुप घेऊन रिएक्शन करायची इथं इथिल घेतला की इथं इथिल येते C2H5 इथं C2H5 आला की इथं ऍसिड मध्ये हा मिथिलच्या ऐवजी इथं इथिल येईल आणि त्याचं तीन कार्बन ऍटम आहेत म्हणून प्रोप्योनिक ऍसिड किंवा प्रोपॅनॉइक ऍसिड किंवा प्रोप्योनिक ऍसिड
ठीक है, मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ एसिड फ्रॉम ग्रिग्नार्ड एजिंग एंड ड्राई आइस, ड्राई आइस, ठीक है। आता यानंतर पुढचा पॉइंट पाहूया, फिजिकल प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज। आता कुठलेही टॉपिक म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीज वर शक्यतो परीक्षेला क्वेश्चन विचारला जात नाही, फिजिकल प्रॉपर्टीज वर महत्त्वाचे आपल्याला रिएक्शन असतात त्या थोडक्यात आपण पाहूया। फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये काय येतंय, हे त्याचं नेचर, ऍसिड नेचर, त्यानंतर सोलिबिलिटी, बॉइलिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट आणि जनरली डेन्सिटी, हे साधारण चार पाच पॉइंट त्यामध्ये येतात। यामध्ये अल्डेहाइड किटोन मध्ये कार्बनिक कंपाऊंड आहेत सर्व, ऍसिड अल्डेहाइड असेल, किटोन असेल किंवा कार्बोक्सिलिक ऍसिड असेल, कार्बोनिल कंपाऊंड आहे। कार्बोनिल कंपाऊंड का म्हणायचं, तर सर्व अल्डेहाइड किटोन आणि ऍसिड मध्ये बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ बॉन्ड हा ग्रुप प्रेझेंट आहे, बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ बॉन्ड याला आपण कार्बोनिल ग्रुप म्हणतो। आणि त्या कार्बोनिल ग्रुपला जर एक अल्किल ग्रुप आणि हायड्रोजन अटॅच झाला तर त्याला अल्डेहाइड म्हणतो, दोन्ही अल्किल ग्रुप अटॅच झाले तर किटोन म्हणतो, आणि एक अल्किल ग्रुप आणि ओएच ग्रुप अटॅच झाला तर त्याला आपण ऍसिड असं म्हणतो। म्हणजे अल्डेहाइड किटोन आणि ऍसिड मध्ये कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट आहेत। आता या कार्बोनिल ग्रुपचं काय होतं बघा, कार्बोनिल कंपाऊंड कंटेन डायपोल डायपोल अट्रॅक्शन ऑर डायपोल डायपोल फोर्स ऑफ अट्रॅक्शन, यामध्ये डायपोल डायपोल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन कार्बोनिल कंपाऊंड मध्ये असते बघा, ठीक आहे। त्यानंतर फॉर्मल्डिहाइड जे आहे, फॉर्मल्डिहाइड गॅसेस स्टेट मध्ये आहे, ते फॉर्मल्डिहाइड गॅसेस स्टेट मध्ये आहे आणि इरिटेटिंग त्याचा स्मेल आहे किंवा ओडर आहे, म्हणजे थोडक्यात जोमणारा अशा प्रकारचा त्याचा स्मेल किंवा त्याचे ओडर आहे। आणि बाकीचे जे अल्डेहाइड आहेत ते लिक्विड आहेत, आणि लिक्विड असून त्याचा ओडर जो आहे तो ओडर सुद्धा थोडासा प्लिझंट ओडर आहे। त्यानंतर ॲसिटाल्डिहाइड हे ओलाटाईल आहे, ओलाटाईल आहे, कलरलेस लिक्विड आहे, प्लिझंट स्मेल आहे किंवा ओडर आहे। ॲसिटोन, ॲसिटोन होय लिक्विड, कलरलेस प्युअर ॲसिटोन जे आहे हे कलरलेस लिक्विड स्टेटमध्ये आहे, कलरलेस लिक्विड स्टेट मध्ये आहे आणि प्लेझंट स्मेल आहे। हे जनरली लोअर मेंबर्स ऑफ अल्डेहाइड किटोन अँड ऍसिड्स दे आर सोल्युबल इन वॉटर, जे लोअर मेंबर्स आहेत ते लोअर मेंबर्स दे आर सोल्युबल इन वॉटर, बट सोल्युबिलिटी इज इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन नंबर ऑफ कार्बन ऍटम ऑर विथ इन्क्रीज इन मॉलिक्युलर वेट। आता मॉलिक्युलर वेट कधी वाढेल, ज्यावेळी कार्बनची संख्या त्यामध्ये वाढेल त्यावेळी त्या ठिकाणी तुमचं मॉलिक्युलर वेट वाढेल। म्हणजेच काय की थोडक्यात त्यामध्ये लोअर मेंबर जे आहेत अल्डेहाइड किटोन आणि ऍसिडचे हे वॉटर सोल्युबल आहेत, परंतु त्याची सोल्युबिलिटी जी आहे ती सोल्युबिलिटी डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन मॉलिक्युलर वेट ऑर नंबर ऑफ कार्बन ॲटम, कार्बन ॲटमची संख्या वाढली की त्याची सोल्युबिलिटी जी आहे ती सोल्युबिलिटी डिक्रीज होत जाते, ठीक आहे। त्यामध्ये इनसोल्युबल इन वॉटर, आणि हायर मेंबर जे आहे त्या हायर मेंबरची सोल्युबिलिटी हे इनसोल्युबल इन वॉटर आहे, कारण सोल्युबिलिटी डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन मॉलिक्युलर वेट। आता त्यानंतर बॉइलिंग पॉइंट किंवा मेल्टिंग पॉइंट असेल, बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्को ऍसिड इज हायर दॅन अल्केन बट लोअर दॅन ऑदर वॉटर ऑर ऑदर कंपाऊंड्स। आता त्यामध्ये परत बॉइलिंग पॉइंट जो ऍसिडचा हा अल्डेहाइड किटोनपेक्षा हायर आहे, अल्डेहाइड किटोनपेक्षा हायर आहे ड्यू टू स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग, परंतु त्याचा जनरल जर विचार केला तर त्यामध्ये ऍसिड अल्डेहाइड किटोन आणि ऍसिडचा बॉइलिंग पॉइंट हा लोअर आहे, बॉइलिंग पॉइंट इज इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन मॉलिक्युलर वेट, डेन्सिटी इज लोअर दॅन वॉटर, डेन्सिटी वॉटरशी कम्पेअर केलं जातं आणि वॉटरशी कम्पेअर केलं की त्यामध्ये अल्डेहाइड किटोन आणि कार्बोक्सिलिक ऍसिडची डेन्सिटी ही लोअर आहे दॅन करस्पॉन्डिंग ऍसिड, सॉरी दॅन वॉटर। दीज आर दी फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डेहाइड किटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड। ओके, धन्यवाद।